शिवाजी महाराज की जय। औषधांच्या ऑनलाईन विक्रीस विरोध दर्शवित पुकारलेल्या बंदला वाशिम जिल्ह्यातही 100% प्रतिसाद मिळाला असून सुमारे 628 मेडिकल कडकडीत बंद ठेवण्यात आले। तसेच या बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्व व्यापारी संघटनांनी व्यापारपेठ बंद ठेवल्या। आज दुपारी व्यापाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत शासनाचा निषेध केला। यावेळी असंख्य व्यापारी उपस्थित होते। जुगल किशोर कोठारी व्यापारी संघटना वाशिम जिल्हा, राजेश पाटील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वाशिम हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते। FDI विरोधामध्ये संपूर्ण भारतामध्ये जो बंद पाळला गेला त्यामध्ये वाशिम जिल्हा स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। 100% वॉलमार्ट कंपनीला जे गुंतवणूक आहे थेट गुंतवणुकीसाठी जी परवानगी दिली याचा आम्ही निश्चित निषेध करतो। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, शिरपूर, मालेगाव, शेलू बाजार, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर या सगळ्या तहसीलच्या ठिकाणी संपूर्ण व्यापारपेठ 100% बंद आहे आणि शासनाने जे ई कॉमर्सच्या माध्यमातून जे व्यापाऱ्यावर उदरनिर्वाह करणारे आमचे जे कर्मचारी लोक आहे त्याच्यावर प्रचंड अन्याय केलेला आहे। कारण की त्याच्यामुळे आज आर्थिक व्यवस्थेला भयंकर धोका निर्माण झालेला आहे आणि त्याच्याच करता शासनाने याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी 7 कोटी व्यापारी संपूर्ण भारतातून आपले प्रतिष्ठानं बंद करून आपला रोष व्यक्त करीत आहेत। त्यामध्ये आम्ही वाशिम जिल्ह्याचे सगळे व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवलेले आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो। शासनाने पुन्हा याच्यावर पुनर्विचार करावा अशी आमची या ठिकाणी विनंती राहील। आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये आज निवेदन, सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी शासनाने याच्यावर नक्की आपली भूमिका स्पष्ट करावी। धन्यवाद। 20 तारखेला आज रोजी हा जो बंद आपण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा पुकारला त्यामध्ये वाशिम जिल्हासुद्धा यामध्ये पूर्ण ताकीदनिशी सहभागी आहे। पूर्ण 100% आमचा बंद वाशिम जिल्ह्यामध्ये पूर्ण बंद पाळण्यात आला आणि मुखमोर्चाद्वारे शिवाजी चौकातून मुखमोर्चा काढून आंबेडकर पुतळ्यामार्गे कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले। त्यामध्ये व्यापारी मंडळसुद्धा आमच्यासोबत होते। कलेक्टर साहेबांना निवेदन देतावेळेस आम्ही ऑनलाईनबद्दल चर्चा केली कलेक्टर साहेबासोबत। जे मेडिसिनच्या बाबतीत तो आपल्याला सांगायचं झालं तर ऑनलाईन जे बँड ड्रग आहेत H1 ड्रग आहेत ते ऑनलाईन सहजरित्या भेटून राहिले, ते भेटायला नाही पाहिजे। नार्कोटिक ड्रग, तुमचं मिझोप्रॉस्ट, ॲबॉर्शनच्या किट किंवा आणखीन कोडिन फॉस्फेट याच्यावर गव्हर्नमेंटचं बॅन आहे। आम्हाला जर विकायचं झालं तर ते फार्मसीच्या देखरेखीखाली आणि पूर्ण रेकॉर्ड मेंटेन करून हे ड्रग विकावं लागतात आम्हाला, तसे विकता येत नाहीत। आणि ऑनलाईनला हे सर्रास ह्या गोष्टी भेटून राहिल्या। याच्यामध्ये जे नवीन पिढी आहे ही सर्रास या नार्कोटिक ड्रग म्हणजे झोपेच्या गोळ्या हे बोलवून कोडिन फॉस्फेट ऑनलाईन बोलवून सर्रास ते लोक घेऊन राहिले आणि त्याच्या आहारी झाली नवीन पिढी। त्यामुळे आमचं शासन आणि प्रशासनाला एकच म्हणणं आहे किंवा जो नियम आम्हाला लावला तोच नियम तुम्ही ऑनलाईनला लावा आणि त्याच्यावर प्रतिबंध घाला। जे ऑनलाईनच्या मार्फत जे मेडिसिनचा जे आयुर्वेद्य येऊन राहिलं ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजेत आणि नवीन पिढी जी यामध्ये भरडल्या चालली हे कुठेतरी थांबायला पाहिजेत। एवढंच माझं संघटनेच्या वतीनं मी सांगू इच्छितो। राजेश पाटील, सिरसाट, जिल्हाध्यक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वाशिम जिल्हा।